श्री स्वामी समर्थ अश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजे शारदीय नवरात्र घटस्थापना दिनांक 17/10/2020 ते 25/10/2020 या कालावधीमध्ये नवरात्र उत्सव आलेला आहे. समस्त स्वामी सेवेकरी आणि भाविक सज्जन हो, प्रथम आपण सर्वांना नवरात्र उत्सवाचा हार्दिक शुभेच्छा. आई भगवतीच्या चरणी सर्वांच्या कृपे आई भगवतीच्या कृपेने आपण सर्वांना उत्तम आरोग्य, आर्थिक सुखसमृद्धी आणि सौभाग्य प्राप्त व्हावं, समाधान लाभावं ही नम्र विनंती. सर्वप्रथम मी आपला परिचय आपल्याला करून देते. मी सौ चित्रा गंगाधर वडनेरे ज्योतिषशास्त्री आणि वास्तू कन्सल्टंट असून स्वामी समर्थ बहुउद्देशीय संस्था या संस्थेची संस्थापक आहे. मी आणि माझे सर्व सहकारी महिला भगिनी सौ माधुरी देवकर, मनीषा वडनेरे, छाया भरताळे, सुरेखा सुडके, सुनीता अवताडे, संगीता महाजन, आम्ही सर्वजण मिळून गेल्या अनेक वर्षापासून प्रियदर्शिनी इंदिरा महिला मंडळ प्रायोजित जागर स्त्री शक्तीचा ह्या नवरात्र उत्सवात आई जगदंबेची अति उच्च सेवा म्हणजेच दुर्गा सप्तशती पाठ वाचनाची सेवा आम्ही रुजू करतो. प्रियदर्शिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ पुष्पाताई अशोकदादा काळे, तसेच अहमदनगर जिल्हा बँक संचालिका सौ चैतालीताई आशुतोषदादा काळे यांचे मी आमच्या संस्थेच्या वतीने आभार मानते. त्यांची आम्हाला सेवेसाठी तसेच इतर शैक्षणिक आणि मनोरंजनाचे कार्यक्रम स्वसंरक्षणासाठी घेण्यासाठी उपाययोजना हे सदर व्यासपीठ उपलब्ध करून दिले, त्याबद्दल त्यांचे मी फार फार आभार मानते. आज मी सर्वप्रथम दुर्गा सप्तशती या ग्रंथाबद्दल थोडीशी माहिती देते. मूळ दुर्गा सप्तशती ग्रंथ हा संस्कृत भाषेतील आहे आणि हा तुमच्या आमच्या सरकार सर्वसामान्य भाविकांना किंवा महिलांना वाचता येत नव्हता. आणि जेव्हा पूर्व आपण विचार करतो आपल्या पूर्वजांचा, त्यावेळी कुठल्याही महिलेला दुर्गा सप्तशती वाचनाची परवानगी नव्हती. आता आपण दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्राचे आद्यजनक परमपूज्य मोरेदादा यांचे आभार मानले पाहिजे की त्यांनी आपल्याला ही मराठी दुर्गा सप्तशती उपलब्ध करून दिली. आणि आज हजारो लाखो नव्हे तर अनेक कोटी लोकांनी आजपर्यंत दुर्गा सप्तशती पाठाची अति उच्च सेवा अगदी सामान्यपणे आणि सरळ सुलभपणे ही रुजू केलेली आहे. प्रत्येकाची कुलस्वामिनी ही दुर्गा भवानीच आहे, पण तिचे रूप वेगवेगळे असतात आणि ह्या वेगवेगळ्या रूपाची सेवा प्रत्येकजण आपला परीने करीत असतो. आणि ही सेवा करत असताना आपल्याला पाठाची सेवा ही सर्वप्रथम महत्त्वाची असते. जेव्हा आपण आई जगदंबेचे गुणगान गातो आणि तिच्या ज्या काही शौर्याच्या गाथा आपण वाचतो, तेव्हा मराठी दुर्गा सप्तशती वाचन केल्यानंतर आपल्याला त्या सर्व गाथा कळत असतात. दुर्गा सप्तशती जेव्हा संस्कृतमध्ये वाचली जाते, त्याला अनेक प्रकारचे नियम असतात, न्यास असतात, हृदयन्यास असतो, करणन्यास असतो आणि शाप उद्धार किलक वगैरे आपल्याला करावं लागतं, उत्कीलन करावं लागतं. पण मराठी दुर्गा सप्तशती जेव्हा आपण वाचत असतो, तेव्हा कुठल्याही प्रकारचा विधी करायची आपल्याला गरज पडत नाही आणि आपण अत्यंत सुलभ प्रकारे ह्या दुर्गा सप्तशतीचं वाचन करत असतो. तर ह्या व्यासपीठावर मी अनेक वर्षापासून ही सेवा देत आलेले आहे. माझ्या सहकारी महिला पण ही सेवा माझ्यासोबत करतात आणि त्यासाठी मी परत परत सौ पुष्पाताई काळे आणि सौ चैतलीताई काळे यांचे आभार मानते आणि आमच्या आजच्या सेवेला सुरुवात करते. सर्वात पहिले आम्ही स्वामी समर्थांचं स्तवन घेणार आहोत. स्तवन घेतल्यानंतर कवच राहील, किलक अर्गला राहील, रात्री सुक्त राहील आणि त्यानंतर पहिल्या चरित्राचं प्रथम अध्याय यांचं वाचन आम्ही करणार आहोत. याचे नियम मी तुम्हाला एक थोडक्यात सांगत असते. दुर्गा सप्तशती जेव्हा आपण वाचत असतो तेव्हा साधक हा पूर्णपणे शुचिर्भूत असायला पाहिजे, त्यांनी शुद्ध वस्त्र परिधान केले पाहिजे आणि ज्या ठिकाणी तो साधक बसतो, वाचनासाठी बसतो किंवा सेवेसाठी बसतो, ते स्थानसुद्धा साफसफाई करून रंग रांगोळ्या काढून सुशोभित केले पाहिजे. आई जगदंबेचं आपण ज्यावेळेला आवाहन करतो त्यावेळेला तिला बसण्यासाठी आपल्याला सुंदर असं आसन दिलं गेलं पाहिजे. हा जो ग्रंथ आहे या ग्रंथाला व्यासपीठावर ठेवून त्याची पंचोपचार पूजा केली गेली पाहिजे. प्रत्येक माता आणि भगिनींनी दुर्गा सप्तशती वाचताना कपाळाला कुंकू लावावं, हातामध्ये हिरव्या बांगड्या भरावं, म्हणजे आईची जी शक्ती आहे ती आपल्याला बरोबर प्राप्त होते. आणि आजचा काळ हा असा आहे की प्रत्येक महिलेला शक्ती ही पाहिजेच पाहिजे. अनेक प्रकारचे त्या काळामध्ये तर ठराविक राक्षस होते, महिषासूर असेल, शुंभनिशुंभ असेल किंवा चाणूर असेल, चाक्षूर असेल, पण आज आपल्याला प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक बोळीमध्ये अनेक प्रकारच्या राक्षसांचा सामना करावा लागतो. म्हणून प्रत्येक स्त्रीला शक्तीची फार गरज आहे आणि ह्या शक्ती उपासनेमध्ये हिरव्या बांगड्या आणि कपाळाला कुंकू लावणं खूप महत्त्वाचं आहे.
मी सुरुवात करते. सर्वांनी लक्ष देऊन ही सेवा माझ्यासोबत रुजू करायची आहे. आपण माता जगदंबेचं जय जयकार करू अगोदर. उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी आई साहेब. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. भारत माता की जय. प्रार्थना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय. भारत माता की जय. गणपतीचं आपण उपासना आणि पूजन याच्यामध्ये आवश्यक असते म्हणून आपण गणपतीचं ध्यान करायचं आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी सम प्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती अथर्वशीर्ष घ्यायचं आहे. शांती मंत्र. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयां देवाः भद्रं पश्येमाक्षभीर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवासतनूभिः व्यशेम देवहितं यदायुः. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तराक्षो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि. त्वमेव केवलं धर्तासि. त्वमेव केवलं हर्तासि. त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. त्वं साक्षादात्मासि नित्यं. रूतं वच्मि सत्यं वच्मि. अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचान मम शिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अवोत्तरातात् अवदक्षिणातात् अवचोर्ध्वातात् अवधरातात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्. त्वं वाग्मयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. सर्वं जगदिदं तत्त्वजायते सर्वं जगदिदं तत्त्वतिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति. त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधार स्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मका त्वं योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णु त्वं रुद्र स्वं इन्द्र स्वं अग्निस्वं वायुस्वं सूर्यस्वं चन्द्रमास्वं ब्रह्म भुभुर्वस्वरोम. गणादिं पूर्वमुच्चार्यं वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारः परतर अर्धेन्दुलसितं तारणम् एतत्त्वमनुस्वरूपं गकारपूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारशान्तबिन्दुरुत्तरूपं नादः सन्धानं सहिता सन्धि सैषा गणेशविद्या गणकऋषि
निच्रुद गायत्री छंद गणपतिर्देवता ओम गण गणपतये नमः। ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात। एकदंतं चतुरहस्तं पाश अंकुशधारिणं रदं च वर्दं हस्ते विभ्राणं मूषकध्वजं रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणं उच्चतं अविर्भूतं च सृष्ट्यादौ पुरुतैः पुरुषात् परम्। एवं ध्यायन्ति यो नित्यं स योगी योगिनां वरः। नमो व्रातपतये नमो गणपतये नमो प्रमथपतये नमस्ते अस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः। प्रार्थना। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तवतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ध्यानमूर्ति द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलम अचलम सर्वदी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरु दम नमामि। ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वदनम कंठाटोपी च माला दंडक मंडलुधर कट्यांक रक्षक त्रैगुण्य रहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाही माम पाही माम पाही माम। आता करूया प्रार्थना। जय जयाजी अघहरणा परात्परा कैवल्य सदन ब्रह्मानंदायती वर्या। जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजनताराया अनंतरूपे नटलासी। तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तू जीव सुंदरा पूर्ण चंद्र सूर्य तुझ पै तू विष्णु आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादि समग्र तूच रूपे नटलासी। कर्ता आणि कर्विता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय जंगम आणि सीर तूच व्यापिले समग्र तुझ लागी कोठे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचाही तर्क साचरे शास्त्रातेही नावरे विष्णू शंकर एक सरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्रमुखही निशिती चिणला दृढते विलांचरणी माथा रक्षावे मजसी समर्थम कृपा कटाक्षे नाथा दासाकडे पहावे। आता इतुकी प्रार्थना आणावी जी आपल्या मना कृपा समुद्री या मीना आश्रय दैजे सदैव पापता पाणी देन्न सर्व जावो निरसोन इहलोकी सोख देवोन परलोक साधन करवावे दुस्तर हा भवसागर याचे पाप वया पैल तीर त्यांना धरणी साचार प्राप्त होवो मजलाते आशा मनीषा तृष्णा वानानी वासना भ्रांती बुली नाना न बाधो तुझ्या कृपे किती वर्णो आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञानती मिर निरसोन ज्ञानार्कृदयी प्रगटोपय शांती मनी सदा बसो वृथाभिमान नसो सदा समाधान बसो तुझ्या कृपेने अंतरी भव दुःख हे निरसो तुझ्या भजनी चित्त बसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेणे हो वा सुगम दुर्गम जो भव पंथ व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा आप्त वर्गाचे पोषण न्याय इतुके द्यावे वरदान कृपा करोणी समर्था असोनिया संसारात प्राशिंतव नामामृत प्रपंचाणी परमार्थ तेणे सुगम मजलागी कर्ता आणि कर्विता तूच एक स्वामी नाथा माझी आठाई वार्ता मीपणाची नसेची गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म श्री गुरुवे नमः। देव्या कवच सद्गुरूंचे स्मरण करायचं सर्वप्रथम
श्री स्वामी समर्थ 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 ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे 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 देव्या का वचन ओम अस्ति श्री चंडी का वचस्य ब्रह्मा ऋषि अनुष्टुप छंद चामुंडा देवता अंगन्या सोक्त मातरो बीजम दिग्बंध देवतास्तत्व श्री जगदम्बा प्रत्यर्थे सप्तशती पाठांगत्वेन जपे विनियोगः ओम नमश्चंडिकाय मार्कंडे उवाच अति गुह्यजे संसारी मानवा सर्व रक्षका पितामह ते सांगावे अध्यापि न दिले कुणा ब्रह्म उवाच ऐसे गुहितं विप्रा सर्वभूतोपकारक देवी कवच पुण्याचे ऐकावे ते महामुने प्रथम शैलपुत्री ते द्वितीय ब्रह्मचारिणी तृतीय चंद्रकंटाती कुष्मांडा सवती असे पंचम स्कंद माता ती षष्ठ कात्यायनी असे सातवी कालरात्री ती महागौरी ती अष्टमा नवम सिद्धिदात्री ती नवदुर्गा यशस्विनी हे सर्वनाम सर्वज्ञ महात्मा वेद बोलिला अग्निजळता कोणी शत्रुने कृतारणी विषम संकटा माझी भयार्ता शरणागता न त्यांचे होतसे अशुभ्रन संकटी विपत्ती न दिसे डोळा शोक दुःख भयनसे ज्या भक्ता स्मूर्ती देवीची पावे श्रेष्ठ वृद्धितो देवेश्वरी तुझ्या नामी त्याची रक्षा सुनिश्चित प्रेतारूढ तू चामुंडा वाराही महिषासना ऐंद्रिगज समारूढा वैष्णवी गरुडासना माहेश्वरी वृषारूढा कौमारी शिखी वाहना लक्ष्मी पद्मासना देवी पद्महस्ता हरिप्रिया श्वेतरूपधरा देवी ईश्वरी वृषवाहना समारूढा सर्वाभरण भूषिता माता समस्त ऐशाया सर्वयोग समन्वित भूषणे शोभती त्यांना रत्न नाना सुशोभित क्रोधयुक्ता समस्ताया रथी शोभती देवता शंख चक्र गदा शक्ती हलानी मुसलायुधे खेटक तोमर आणखी परशुपाश आणखी कुंत त्रिशूल गदा ऐज शारंगादी महानते दैत्यांच्या देहनाशाशी भक्त अवैद्यावया देवतांच्या हितासाठी देवी शस्त्रास्त्र धारिती नमस्ते हे महारौद्रे महाघोर पराक्रमे महाबले महोत्साहे महावय विनाशने पाहता वै शत्रू देवी गे मज रक्षतो प्रवेशी इंद्री रक्षाया अग्नि अग्नि देवता बाराही दक्षिण दिशे नैऋत्य खड्ग धारणी वारुणी पश्चिम दिशे वायवे मृग वाहिनी कौमारी उत्तर दिशे ईशान्य शूल धारणी ऊर्ध्व ब्रह्माणी रक्षा वि वैष्णवी अध वासिनी दश दिशा रक्षो ऐसे चामुंडा शव वाहना पुढे पुढे जया रक्ष विजय रक्ष मागुणी अजिता वाम भागाची दक्षिणे अपराजिता उद्यतीना शिखा रक्षो उमा रक्ष तू मस्तका मालाधारी ललाटासी भृगुटिशी शिनी त्रिनेत्राती भ्रुमध्यसी यमकंठाती नासिका शंखिनी जश्रुमध्यासी काना शिकारद्वाशिनी कपोल कालिका रक्ष कर्णमुलाशी शांकरी सुगंधा नासिका रक्ष उतरोषाशी चर्चिका अधरा अमृत कला जिव्हेलाती दंता रक्षावी कौमारी कंठदेशाशी चंडिका पाठी चित्रकंटाती महामायाती टाळूशी हनुवटीशी कामाक्षी वाणीशी सर्व मंगला ग्रीवेशी भद्रकाली ती पृष्ठवंशा धनुर्धरी नीलग्रीवा बाई कंठा नलिका नलकुबरी स्कंदाशी खडगिनी रक्ष बाहुशी वज्रधारण दोन्ही हाताशी दंडिनी रक्ष अंगुली अंबिका शुलेश्वरी नखा रक्ष कुक्षी रक्ष गुलेश्वरी स्ना रक्ष महादेवी मनाशोक विनाशिनी हृदय ललिता देवी उदरा शूल धारणी नाभिशी कामिनी रक्ष गुह्य गुह्येश्वरी तथा पूतना कालिका लिंगा गुदा महिष वाहिनी कटी भादा भगवती टोंगळे विज्ञवासिनी रक्षावी काम पूर्णा ती पौट ऋषी महाबला गोट्याशी नारसिंही ती पादपृष्ठाशी तेजसी श्री पादांगुली रक्ष तळवे तलभासिनी दृष्टाकराल नक्षाशी केशाची ऊर्ध्वकेशिनी रोमकुपाशी गौबेरी त्वचा वागेश्वरी तथा रक्तमज्जा वसामास हाडमेधाशी पार्वती अंतराशी कालरात्री ती पित्ताशी मुकुटेश्वरी पद्मावती पद्मकोश कफा चोडामणी तथा ज्वालामुखी नखतेजा अभेदा सर्वसंधीची ब्रह्माणी वीर रक्षावे छाया छत्रेश्वरी तथा अहंकार मन बुद्धी रक्षावे धर्मधारिणी प्राणापान रक्षणासी समान ध्यान धारणा एक वज्रास्ता देवी प्राण कल्याण शोभना स्वरूप गंध शब्द स्पर्शाशी देवी योगिनी सत्वर्ज तमो गुण रक्षो नारायणी सदा रक्षो ऐशी वाराही रक्षो धर्माशी वैष्णवी यश कीर्ती लक्ष्मी विद्या रक्षो चक्र नीति धना इंद्राणी गौत्र रक्षावे रक्षावे वचु चंडिके महालक्ष्मी ती पुत्राशी रक्षो पत्नीशी भैरवी पंथाची सुपथा रक्षो मार्गक्षेमकारी तथा राजद्वारी महालक्ष्मी
रक्षायणाचे स्थान कवचिनच बोलिले रक्षावे जायस्थळी देवी जयंती पापनाचनी शुभेच्छांतरी जायचा पाऊल टाकता कुठे कवच स्मरणी जावे जेथे जाणे असेल की अर्थ लाभ मिळे तेथे सर्वेच्छा पूर्तीचा जय अभिष्ट वस्तू चिंतावी तेथे प्राप्ती सुनिश्चित परमेश्वरा तुला लाभे तो भूतलावरी निर्भय होतचे त्यांना संग्रामी न पराजय त्रिलोक माझी तो पूज्य कवचाने सुरक्षित दुर्लभ देवतांची जे देवी कवचे असे त्रिकाल संधीच्या वेळी वाचावे भाव ठेवून देवी कला प्राप्त होती त्रिलोकी अपराजय आयुष्यत वर्षाची अपमृत्यू कदा नव्हे नाशती व्याधी सारा माता कोडा मृगी सावर जंगमानी कृत्रिम विष नाशती अभिचारिक जे काही मंत्रतंत्र भूमी तळी भूचर खेचर आणखी नाशती जल देवता कुलदेवी जन्मदेवी माला डाकिनी शाकिनी अंतरिक्ष चरा घोरा डाकिन्या जामा बलाग्रह भूत पिशाचे जे यक्ष गंधर्व राक्षस ब्रह्म राक्षस वेताल कुष्मांड भैरवादिकी कवच हृदय ज्याचा पाहता पळती दया होतसे मान्य राजाशी सतेचे वानतो यशवाडे तयाचे या कीर्ती मंडित भूतळी जपो सप्तशती चंडी पाहिले कवच ऐकुनी हे वन पर्वतारण्य भूतलावर जोवरी संतती नादते त्याची पुत्र पौत्र दोवरी देहांती परमस्थान महामाया कृपा बडे सुर दुर्लभ जे नित्य भक्ताचे साध्य होतसे पावे तो दिव्य रूपाची भोगी सोखे शिवासवे ओम श्री देवी कवच कुल देवता चरणार्पणमस्तु। दुर्गा सप्तशतीमध्ये हे कवच घेतलं जातं अगोदर, कारण कवच घेतल्यामुळे आपल्याला सर्वांग जे काही असेल आपलं शरीराचे या सर्व इंद्रियांचं आणि अवयवांचं रक्षण होतं, शारीरिक आणि मानसिक स्थैर्य आपल्याला लाभत असतं आणि त्यामुळे बाहेरची जी काही बाधा असेल नेगेटिव्हिटी असेल त्यापासून आपल्या शरीराचं रक्षण होण्यासाठी पहिले या कवच वाचण्याची आवश्यकता असते। कवच वाचल्यानंतर आपण अर्गला स्तोत्र घेतो। अर्गला शब्दाचा अर्थ आहे अर्गल। पूर्वी आपण जेव्हा दरवाजाला कडी लावत होतो आणि आपल्या घराचं संरक्षण होत होतं, ह्या कडी लावण्यामुळे कोणीही बाहेरची व्यक्ती किंवा बाहेरचा माणूस किंवा नेगेटिव्हिटीचा त्रास जो काही अशुभ शक्ती आपण ज्याला म्हणू शकतो ती आपल्या घरामध्ये येऊ शकत नव्हती। आणि त्याचप्रमाणे ह्या दुर्गा सप्तशतीमध्ये एक अर्गला स्तोत्र दिलेला आहे। हा अर्गला स्तोत्र जर आपण वाचन केला नित्य आपल्या नियमानुसार कवच आणि अर्गला, तर अर्गला वाचल्यामुळे आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या घरामध्ये कुठलीही नेगेटिव्ह शक्ती प्रवेश करू शकत नाही। म्हणून दुर्गा सप्तशतीमध्ये कवच झाल्यानंतर अर्गला वाचण्याचा प्रघात आहे। अर्गला स्तोत्र ओम अस्य श्री अर्गला स्तोत्र मंत्रस्य विष्णु ऋषी अनुष्टुप छंदा श्री महालक्ष्मी देवता श्री जगदंबा प्रीत्यर्थे सप्तशती पाठांगत्वेन जपे विनियोगः ओम नमश्चण्डिकाय मार्कण्डेय उवाच ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमसुते जय तं द्वेवी चामुंडे जय भूतार्थी हारिणी जय सर्वगते देवी मधुकैटभ हंतारी विधातृवरदे नमः रूप जय यश देई नाशवी महिषासुर हंतारी भक्तासी सुखदे नमो रूप जय यश देई नाशवी षड विकार हे रक्तबीजवदे देवी चंडमुंड विनाशिनी रूप जय यश देई नाशवी षड विकार हे शुंभ निशुंभ धूम्राक्ष मर्दिनी देवी विक्रमा रूप जय यश देई नाशवी षड विकार हे पद्मपाद वंदिता हे सर्व सौभाग्यदायिनी रूप जय यश देई नाशवी षड विकार हे अचिंत्य रूपचरिते सर्वशत्रु विनाशिनी रूप जय यश देई नाशवी षड विकार हे निष्पाप कारणी चंडी वंदिता भक्तिने तुला रूप जय यश देई नाशवी षड विकार हे भक्तिने स्तोत्र जे गाती चंडिके व्याधी नाशिनी रूप जय यश देई नाशवी षड विकार हे चंडिके हे तुला नित्य पूजिती भक्तीने जन रूप जय यश देई नाशवी षड विकार हे धावे सौभाग्य आरोग्य धावे मज महासुख रूप जय यश देई नाशवी षड विकार हे द्वेषी नाश जय माझे मजला वो महाबल रूप जय यश देई नाशवी षड विकार हे देवी कल्याण हो माझे मिळो संपत्ती उत्तमा रूप जय यश देई नाशवी षड विकार हे देवदैत्य शिरोरत्न घासती चरणावरी रूप जय यश देई नाशवी षड विकार हे विद्यावंत शशवंत लक्ष्मीवंत असो जन रूप जय यश देई नाशवी षड विकार हे प्रचंड दैत्य दर्पग्ने चंडिके शरणागता रूप जय यश देई नाशवी षड विकार हे चतुर्भुजे चतुर्मुख संसुते परमेश्वरी रूप जय यश देई नाशवी षड विकार हे विष्णु करी नित्य स्तोत्रा भक्तिन देवी अंबिके रूप जय यश देई नाशवी षड विकार हे हिमाचल सुतानाथ गातसे परमेश्वरी नाशवी षड विकार हे इंद्राणेपती सद्भाव पूजिते परमेश्वरी रूप जय यश देई नाशवी षड विकार हे प्रचंड भुजदंडाचे होत निर्गर्व दानव रूप जय यश देई नाशवी षड विकार हे श्री अंबिके भक्तासी देशी आनंद थोरदो रूप जय यश देई नाशवी षड विकार हे मनासारखी पत्नी संसार सिंधू तारिणी समनोर लाभावीती कुलवांसहचरी हे स्तोत्र आदी वाचोनी वाचा सप्तशती पुढे जपसंख्या फल लाभे सवे प्रचुर संपदा श्री देव्य अर्गला स्तोत्र श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। किलक स्तोत्र ओम अस्य श्री किलक मंत्रस्य शिव ऋषी अनुष्टुप छंदा श्री महासरस्वती देवता श्री जगदंबा प्रीत्यर्थे सप्तशती पाठांगत्वेन जपे विनियोगः ओम नमश्चण्डिकाय मार्कण्डेय उवाच
ओम विशुद्ध ज्ञान देहाय त्रिवेद दिव्य लोचना श्रेय प्राप्ति निमित्ताय नमो सौमार्द धारणे अभिकीलका सवे हे महास्तोत्र कणपुरे मंत्र सिद्धि तया पाठे कल्याण प्राप्ति साधका उच्चाटनादि सिद्धिशी दुर्लभ वस्तु लाभण्या सप्तशती स्तोत्र ऐसे देवी सिद्ध्यर्थ देतसे न मंत्र न औषध तंत्र नको साधन आणखी जपाविण फळायती सर्व उच्चाटनादिक सिद्धी अनंत मंत्राने थोर सप्तशती तरी उत्तर लोकशंकेची दे भगवान शंकर सप्तशती स्तोत्र ऐसे एकची जपता पुरे समाप्ती नसे तत्पुण्या गुप्त ठेवी महेश्वर कृष्ण पक्ष चतुर्दशी अष्टमी तिथी पाहुणी देवीचे सर्व वाहोनी प्रसाद सेवणे तिचा किलक नाम या कर्मा शिव प्रोक्त सुमंत्र हे ऐसे किलक साधुने वाचे सप्तशती सदा पार्श्वतो देवीचा सिद्ध गंधर्व होत असे संसारी भयना कोठे सर्वत्र फिरता मयी अपमृत्यू सुखे त्याला मोक्ष त्याला मरुण या किलक निष्किलन हे जाणूने पाठा बरा दोष नराधी गुणी फळे सप्तशतीचा सौभाग्यादी स्त्रियामध्ये हात संतोष देवीचा हितकारी स्तोत्र ऐसे करा पाठ निरंतर मंदस्वरे स्वल्प प्राप्ती पूर्णदा उच्च गायनी उच्च स्वरे करा हा पाठ सप्तशती सदा ऐश्वर्य जिची या पावे सौभाग्य आरोग्य संपदा शत्रु मोक्ष सिद्धी तिला काबुलती जन श्री देव्या किलक स्तोत्र श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। रात्री सुक्त ओम भगवती निद्रा देवी ब्रह्मा स्तोत्र करीतिचे श्रद्धा सप्रेम लावोनी महामाया स्तव्यशी ब्रह्मोवाच तू स्वाहा तू स्वधा देवी वषटकार स्वरात्मिका सुधा तू अक्षरे नित्ये त्रिधा मात्रात्मिका स्थिता बिंदू रूप अर्ध मात्रा अनुच्चार्य तुझे रूप सावित्री संध्या देवी तू माता परमेश्वरी धारण तू विश्वाची तू सौद्भव शास्त्रिता पालन करती सर्वांची कल्पांती ग्रासशी जना उद्भव काली तू माता पोषण जीवना मध्ये संहार रूप कल्पांती सृष्टी रूपे जगन्मय महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामोह स्वरूप आहे महादेवी महासुरी प्रकृती तू सर्वांची गुणत्रय विभाविनी कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारुण तू स्त्री तू ईश्वरी रीम तू तू बुद्धि बोध लक्षण लज्जा पुष्टी तुष्टी शांती तू क्षमा खड्ग धारणी शूलिनी गदनी भूषंडी परिगायुधा सौम्य सौम्य तरा माजी तू सौम्य अति सुंदर पर परावणी थोर तू एक परमेश्वरी सत्या सत्याजी शक्ती ती तू सर्व रूपिणी सर्व शक्ते स्तवयाशी स्तोत्र होईल थोडके सृष्टी पालक संहर्ता निद्राधीन तुझ्या गुणे नसे सामर्थ्य स्तोत्राशी मज विष्णुशी माय तू शंकर प्रलयाधीश तूच आधार त्या शिवा सर्वाधारे तुझे स्तोत्रा ही योग्य जे आम्ही तुझे यश थोर देवी सर्वथा ते प्रशंसती करावे मोहित यासी दुर्दश मधु कैटभा जगदीश्वर श्री विष्णू जागवी देवी सत्वर उपजबुद्धी विष्णुशी मारवे दैत्य दोने रात्री सुक्त श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। आता इथं प्रथम चरित्रातला पहिला अध्याय सुरू होत आहे। श्री दुर्गाय नमः। श्री दुर्गा सप्तशती अध्याय पहिला। देवीची महिमा कैशी मधुकैटभ नाशतो सुरत समाधी वेश्याते मेधा ऋषी सांगतो विनियोग। ओम प्रथम चरित्रस्य ब्रह्मा ऋषी श्री महाकाली देवता गायत्री छंद नंदा शक्ति रक्तदंतिका बीज अग्निस्तत्व ऋग्वेद स्वरूप श्री महाकाली प्रत्यर्थे प्रथम चरित्र जपे विनियोग। ध्यान खड्ग चक्र गदानी चाप परिघ शूला भुषुंडी शिरा शंखा धारण जी करी त्रिनयना सर्वांग भूषा धरा नीला सारखी कांति पाद दशका सेवे महाकालिका नाशाया मधुकैटभास्त विविधि निद्रा जगन्नायका। ओम नमः चंडिकाय। ओम ऐं मार्कंडे उवाच सूर्यतनय सावर्णी मनु बोलती आठवा उत्पत्ति कथा त्याची विस्तारे एक सांगतो कृपावंत महामाया तेने मन्मंतराधिप सावर्णी सूर्यपुत्राचा एक वृत्तांत तो शुभ पूर्वी स्वारोचि श्यामाजी चैत्रवंशीय भूपती सुरतनाम महाराजा समस्त शिती मंडळा पुत्रा समांतो राजा प्रजापालन तत्पर कोला विध्वंसी वैर्यांनी धावा त्यावर बोलिला दंडनीती सुरथाची घोर संग्राम तो गरी कोलाय विध्वंसी जे त्याने तरी सुरथ जिंकला रण सोडोनी तो आला सांबाळीपूर आपले जिंकले तेही वैर्यांनी भूपती शीर्ण झाला अमात्यबली दृष्टात्मा भूप दुर्बल पाहुनी सेना बल लुटोनी या राजधानीशी जिंकती शिकारीच्या मिशे राजा होऊनी अश्वस्वार तो दुर्देव लप उपाहे जातसे घोर कानने आश्रम मेधा मुनीचा हिंसरखी विसावले शोभनीय शिष्यवृंदे रानसुंदर पाहितो तेथे सत्कारिला राजा राहिला आश्रम
खानने विचरे नित्य श्रेष्ठ सत्संग शांतिशी ममता युक्त चित्ताने चिंता तो अंतरी करी माझ्या पूर्वजांची ती राजधानी नसे मज सत्ता ज्यांच्या जवळी दृष्टदेवत्य पीडित छळता जनवृंदांची कोण वारील त्या खळा माझा हाती शूर पुष्ट काय त्याची गती असे माझ्या सत्तेत जे होते ते राजे असतील की स्वकष्टार्जित जे माझे द्रव्य हाती त्यांच्या मौजेत लुटता सारे त्यांचे जाईल काय ते श्रुत चिंता वाहोनी दुखी स्वगत त्या मना आला वैश्य कुणीतरी कोण तू कोठोनी आला शोक चिंता तुला दिसे काय कारण येण्याशी विचारी भूपती तया सप्रेम बोलला राजा दुखी अंतर जाणोनी विनम्र वैश्यत बोले प्रणाम करुणी नृपा निर्मल चित्त राजाचे वैश्य गदगद झाला मोकळे करुणी चित्त हृदगत्याशी बोलिला वैश्य उवाच समाधी नाम वैश्य उत्पन्न धनिका कोळी स्त्रीपुत्र दुर्जन्माजे काढले मज बाहेरी धन नारी पुत्र ही ना आता कोण पुसे जगी विश्वासघातकी झाले बांधव लुटती धना दुखिस्त मी वना आलो ग्रह वृत्तांत ना कळे असेल सुंदरी कैशी पुत्र स्वजन संपदा विवंचना मज त्यांची दुःखदयी निरंतर सदाचारी दुराचारी पुत्र असतील ते कसे राजोवाच स्त्री पुत्रंजे वनवासासी कारण प्रिय लोभी नारी पुत्र वाटती का बरे तुम्हा वैश्य उवाच आपण बोलता जे का सत्य ते रुचले मज मन माझे नावर हे करावे काय न सुचे पितृस्नेह नसे पुत्रा धनी छुछळती मज पती प्रेम ना पत्नीशी आत्मीय वैरी झाले काढले मज बाहेरी माझे मन तुटे तरी श्वास मी दीर्घ घेऊनी हृदय दुःख भोगतो न कळे ममता कैशी जडली चित्ती माझ्या पाषाण हृदय आपता न भुले मी करू कसे मार्कंडे उवाच मेधामुनीच्या सेवेशी आले जुळणी सर्वते वृषराजा सुरथ नामक विनय नीतीने भावे आदरे वैसले पुढे वैश्य राजा करी काही वार्तालाप तळी राजोवाच भगवान उत्तर द्यावे एक प्रश्नासी माझ्या मी पराधीन चित्ताचा तेणे दुःख भाऊ मज सर्वांगी ममता माझ्या गतराजाची अस्तव नसे सत्ता आता माझी अज्ञानी तरी दुःखी मी घरातून काढिला हा वैश्य दुःखी असे ते स्वजन तक्त राहुनी ममता याची न तुटे दोघेही सारखे झालो आलो मुनी तुम्हा पुढे ममता दोषयुक्ताजी कळून झोंबली आम्हा सज्ञान असूनही आम्ही न कळे घेरलो कसे विवेकहीन की आम्ही मूढ झालो आता पुरे ऋषिरुवाच भाग्यवंता समस्ताशी कळे विषय ज्ञान हे भोगती दिवसा कोणी रात्री भोग गुणारुचे भिन्न भिन्न विषयांची सवी ऐशी जनांतरी दिवा रात्री कुणी भोगी विवेकी नर्त्यामध्ये सुज्ञतापूर्वक भोगी विषय लागी मानव पशु पक्षी मृग तैसे भोगती विषय नर नर नारी परी सौख्य भोगती पशु पक्षी स्वय सुधा तृषायाशी परी मोहित चित्त हे पिलांशी ओदन देती कळुनी मोह असा आपणा प्राप्त जे काही भोग दीर्घ काल ते मानव चिती पुत्रा पशु पक्षी ही इच्छिती नाशमान कळे सारे तरी माया प्रभा मोहन सर्व लोकांची ज्ञानी ते न मोकळे चराचर मायापाशी बांधे दृढजे दिसे योग निद्रा महामाया तेचे बळ सर्व जी माया श्री जगदा सेविता पावले तिची भक्तशी वर मोक्षांचा प्रसन्नत्वेती देतसे जन्म मृत्यू बळाने हा संसार बांधिला जिने सर्व मोहास्ती हेतू सर्व बुद्धीशी प्रेरिका देवी सनातनी माया पराविद्या अतर्की जगदीश्वर विष्णूची महालक्ष्मी सुसेविका ईश्वरी बलज्यामध्ये त्याथी परमेश्वरी राजोवाच स्वामी गोण महामाया ही देवी कळवा आम्हा जगती जन्मली कोठे कैसे चारित्र देवीचे प्रभाव रूप सांगावे प्रादुर्भाव सविस्तर तुम्हा पासून ते सारे एकूचित मन मन ऋषिरुवाच जगद्रूपी नित्य रूपाती देवी विश्वव्यापक देवकार्य सिद्ध वाया अजन्म जन्म घेतसे अरूपा धरुणी रूपा उत्पन्न लोकी होतसे कल्पांती निजला होता श्री विष्णुशेष आसने कर्णमळातून त्याचा मधुकैटप जन्मले ब्रह्मासी धावले खाया ब्रह्मा मानी महाभय विष्णू नेत्री योग निद्रा भावे स्तोत्र करी तिचे अधिश्वरी जी विश्वासी धारण करी विश्व हे संसार पाळणी सारा तेज स्वरूप जो विष्णू ज्याची शक्ती विचक्षण उपमा ध्यावया नाही तुलनेशी कोणी तुझे आले ते देत जवळी झोपला विष्णू पाहुणी जाग आणावया त्याला योग निद्रेस्तोसवी ओम भगवती निद्रा देवी ब्रह्मा स्तोत्र करी तिचे जसा प्रेम लावणी महामाया सवी अशी ब्रह्मोवाच तू स्वहा तू स्वधा देवी वषटकार स्वरात्मिका सुधा तू अक्षरे नित्य त्रिधा मात्रात्मिकसिता बिंदू रूप अर्ध मात्र अनुच्चारे तुझे रूप सावित्री संध्या देवी तू माता परमेश्वरी धारण तू विश्वाची तूच उद्भव सृष्टीचा पालन करती सर्वांची कल्पांती ग्रासची धना उद्भव खाली तू माता पोषण जीवनामध्ये संवा रूप कल्पांती सृष्टी रूपे जगन्मय महाविद्या महामाया महामेधा महाश्रुती महामोह स्वरूप आहे प्रकृती सर्वांची गुणत्रय विभावेनी कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारुण तू श्री तू ईश्वरी रीम तू तू बुद्धिबोध लक्षण लज्जा पुष्टी तुष्टी शांती तू क्षमा खड्ग धारणी शूलिनी गदिनी घोरा शंखिणी चक्रिणी तथा चापशरधरे देवी भुषुंडी परिघायुधा सौम्य सौम्य तरा माझी तू सौम्य अति सुंदर पर परावणी थोर तू एक परमेश्वरी सत्या सत्याची शक्ती ती स्वरूपिणे सर्व शक्ते सवयाशी स्तोत्र होईल थोडके सृष्टीपालक संवर्धा निद्राधीन तुझ्या गुणे नस सामर्थ्य स्तोत्राशी मज विष्णूशी माय तू शंकर प्रलयाधीश तूच आधार त्या शिवा सर्वाधारे तुझ्या स्तोत्रा नसणे योग्यच आम्ही तुझ्या यश थोर देवी सर्वथा ते
दर्शन सती करावे मोहित याशी दुर्दशा मधु कैटबा जगदीश्वर श्री विष्णु जागवी देवी सत्वर उपजबुद्धि विष्णु श्री मारवे दैत्य दोन हे ऋषि रुवाच तमाधिष्ठात्री देवी सविली दे दवा अशी नेत्र नासिकर दे बाहू श्री वक्ष विष्णुचे निघाली त्यातून देवी ब्रह्मा सन्मुख झाले एक कर्णवचलामध्ये शेषाच्या शयनातून योग निद्रेतून उठला स्वामी श्री जनार्दन मधु कैटब दुरात्मा बलवान पराक्रमी दैत्य ते पाहत झाला श्री विष्णु तो अनावर क्रोधारक्त नेत्राने ब्रह्मचे खाऊ इच्छिते उठोने विष्णुने द्यामा संग्राम त्याशी बांधला पंच सहस्र वर्ष ते बाहू युद्धात रंगती उन्मत्त झाले योद्धे महामाया विमोहित दैत्य म्हणती विष्णुची वरमागमन उपसित श्री भगवान उवाच प्रसन्न तुम्ही दोघही तरी निष्वाण भाजणी ध्यावावर इतुकहा दुसरा न लगे मज ऋषी रुवाच धोकावरामुळे झाला सर्वत्र पाणी पाहती म्हणती विष्णूची आम्हा वधा वेजल न जिथे ऋषी रुवाच तथा सुमडून तेव्हा शंखचक्र गदाधर जांगेवरी ठेवून या दोघांची शिरगे हरी ब्रह्म्याची स्तुतीसाठी माया प्रगटली अशी एक महात्म्य देवीचे वर्णितो मी पुन्हा तुला ऐम ओम श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्मंतरे देवी महात्म्ये प्रथमध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तू